मी श्रीमती आग्वनेसेस सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातील सहशिक्षिका आज मी इयत्ता नववी वर्गाचा भूगोल विषयाचा पाठ क्रमांक एक वितरणाचे नकाशे यातला जो आपला पुढचा भाग राहिलेला आहे त्याविषयी तुमच्याशी थोडक्यात चर्चा करणार आहे यामध्ये आपण जे घटक बघणार आहोत ते म्हणजे भौगोलिक क्षेत्रभेट क्षेत्रभेटीची पूर्वतयारी क्षेत्राची निवड क्षेत्रभेटीसाठी घ्यायची काळजी आणि अहवाल लेखन याविषयी आपण यात चर्चा करणार आहोत भौगोलिक क्षेत्रभेट क्षेत्रभेट ही भूगोलातील एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे भौगोलिक संकल्पनांचा व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव आपण क्षेत्रभेटीने घेऊ शकतो मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रभेट अत्यंत उपयुक्त ठरते आता क्षेत्रभेटीची पूर्वतयारी क्षेत्रभेट म्हणजे थोडक्यात आपण एखाद्या क्षेत्राला भेट देण्यापूर्वी त्यापूर्वी आपण कोणकोणती कौन पूर्वतयारी करणं गरजेचं आहे ते आता आपण याच्यात बघूया क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करताना आपण अपन... त्या ठिकाणी जाण्यासाठी जे आपण योग्य ठिकाण निवडलेलं आहे ते त्या ठिकाणाला भेट देण्याचा हेतू काय आहे तो आपण निश्चित करणं गरजेचं आहे क्षेत्रभेटीमध्ये आपण कोणकोणत्या घटकांचं निरीक्षण करणार आहोत तेसुद्धा आपल्याला आधीच ठरवून घ्यावं लागतं ज्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत त्या ठिकाणाचा नकाशा आणि तेथे जाण्याच्या मार्गांचा नकाशा याचा देखील आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे क्षेत्रभेटीच्या ठिकाणाचं अंतर तेथे जाण्याचे वाहतुकीचे मार्ग वाहतुकीची साधनं व वा क्षेत्रभेटीसाठी लागणारा वेळ याचं आपण नियोजन करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार विद्यार्थ्यांनी एक नमुना प्रश्नावली तयार करायची आता ज्या ठिकाणी आपण क्षेत्रभेट देणार आहोत त्या ठिकाणचं जे अंतर आहे किंवा तिथे जाण्यासाठी आपल्याला जे वाहतुकीचे मार्ग लागणार आहेत कोणत्या साधनाचा आपण वापर करणार आहो आहोत तसेच तिथं जाण्यासाठी आपल्याला जो वेळ लागणार आहे त्याचं नियोजन आपलं आधी तयार असावं आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्यक्षात आपण क्षेत्रभेट दिल्यानंतर आपण काही नमुना प्रश्नावली म्हणजे प्रश्न तयार करायचे आहे आणि त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपण स्थानिक लोकांशी चर्चा करून त्यांच्या त्यांच्याकडून आपण त्या क्षेत्राची काही माहिती मिळवू शकतो आता पुढचा आपल्याला घटक बघायचा आहे क्षेत्राची निवड भौगोलिक क्षेत्रभेट हे विविध घटकांच्या अभ्यासासाठी आयोजित केली जाते आता उदाहरण सांगितले त्यांनी प्राकृतिक भूरूप त्याच्यानंतर नदी किनारा एखादं धरण सागर किनारा असो पर्यटन स्थळ असो एखादं म्हणजे तसेच भौगोलिक घटकांशी संबंधित एखादं संग्रहालय असो किंवा एखादं कार्यालय असो एखादं खेडेगाव असो एखादं वनक्षेत्र असो किंवा एखादा आपण आठवडे बाजार सांगू शकतो अशा कुठल्याही स्थळाचा कुठल्याही क्षेत्राचा आपण या क्षेत्रभेटीसाठी निवड करू शकतो आणि तिथल्या स्थानिक परिस्थितीची माहिती घेऊनच आपण घटकांची निवड करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला जी परवानगीची प्रमाणपत्र लागणार आहेत तीसुद्धा आपण आपल्या सोबत घेणं गरजेचं आहे आता क्षेत्रभेटीसाठी आपण क्षेत्रभेटीच्या दरम्यान तिथं गेल्यानंतर आपल्याबरोबर कोणकोणत्या गोष्टी असायला हव्यात त्या म्हणजे आपल्याजवळ नोंदवही असायला हवी नमुना प्रश्नावली आपल्याजवळ असायला पाहिजे पेन पेन्सिल आपल्यासोबत असावी मोजपट्टी टेप हुकायंत्र हुकायंत्र म्हणजे दिशा दिशादर्शक बाण आपण म्हणू किंवा दिशा योग्य दिशा ठरवण्यासाठीचं जे है यंत्र आहे त्याला आपण यंत्र म्हणू शकतो नमुना गोळा करण्यासाठी पिशवी किंवा नकाशा कॅमेरा आणि दूरबीन इत्यादी वस्तू आपण क्षेत्रभेटीच्या पूर्वी आपल्याजवळ घेणं गरजेचं आहे आणि या साधनांच्या माध्यमातून आपण त्या क्षेत्राशी संबंधित ज्या काही गोष्टी आहे त्या नमुना म्हणून आपण आपल्याबरोबर गोळा करू शकतो आता क्षेत्रभेटीसाठी घ्यायची जी काळजी आहे ती कोणकोणती बघूया आपण क्षेत्रभेटीसाठी जाताना स्वतःची वितरांची सुरक्षितता पाहणं आवश्यक आहे क्षेत्रभेटीदरम्यान शिक्षकांच्या सूचनांचं योग्य पालन आपण करा करावं दुर्गम आणि अनोळखी ठिकाणी एकटं जाऊ नये क्षेत्रभेटीच्या परिसरात वावरताना स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या ठिकाणी क्षेत्रभेट करत आहोत तेथील जे पर्यावरण आहे त्याचं नुकसान होणार नाही ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे आपण आता जेव्हा जेव्हा क्षेत्रभेट करतो किंवा आपण सहलीला जातो तेव्हा आपण काय करतो आपल्यासोबत बऱ्याचशा गोष्टी असतात आता समजा आपण खाण्यासाठी काही पदार्थ तिथं विकत घेतो खाल्ल्यानंतर तिथ त्याचे रॅपर वगैरे आपण तिथेच फेकून देतो म्हणजे आपण त्या परिसरामध्ये थोडक्यात कचरा करत असतो किंवा त्या परिसराला हानी पोहोचवतो तर आपल्याकडून त्या परिसराची हानी होणार नाही याची काळजी पण घेतली पाहिजे आपत्कालीन स्थितीसाठी आपल्याबरोबर प्रथमोपचार पेटी असणं आवश्यक आहे आता या सर्व गोष्टी आपल्याला क्षेत्रभेटीच्या दरम्यान आपल्या सोबत घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण क्षेत्रभेट झाल्यानंतर आपण अहवाल लेखन आता कुठलंही आता उदाहरण म्हणून जर आपण घेतलं तर एखाद्या कार्यक्रमाच्या नंतर आपण त्याचा अहवाल लिहित असतो म्हणजे तो कार्यक्रम कोणत्या पद्धतीने झालेला आहे कधी झालेलं आहे कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होतं याचा आपण थोडक्यात भाषा विषयामध्ये त्याचा अहवाल लेखन आपण लिहित असतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला भूगोल विषयामध्ये सुद्धा अहवाल लेखन करणं गरजेचं आहे आता आपण एखाद्या क्षेत्राला भेट दिल्यानंतर त्या क्षेत्रभेटी क्षेत्रभेट पूर्ण झाल्यानंतर तिथल्या माहितीच्या आधारे आपल्याला लेखन करता आलं पाहिजे आणि ते लेखन करणं गरजेचं आहे त्यासाठी त्यांनी काही मुद्दे दिलेले आहेत त्याचा वापर करून आणि आवश्यक ते छायाचित्र जोडून आपल्याला अहवाल लेखन करायचं आहे आता त्याच्यामध्ये त्यांनी काही घटक दिलेले आहेत पहिला घटक आहे प्रस्तावना दुसरा आहे स्थान व मार्ग नकाशा नंतर आहे प्राकृतिक घटक त्याच्यानंतर आहे हवामान लोकसंख्या पर्यावरणीय समस्या आणि उपाय भूमी उपयोजन आणि निष्कर्ष अशा या घटकांचा आपल्याला त्याच्यामध्ये समावेश करायचा आहे आता यातील एक एक घटकाचा आपण अभ्यास करूया आता अहवाल लिख लिहिताना आपल्याला सगळ्यात पहिला घटक महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रस्तावना आता प्रस्तावनेमध्ये आपण ज्या क्षेत्राला भेट दिलेली आहे ती भेट आपण केव्हा दिलेली आहे त्याची तारीख आणि त्याची वेळ आपल्याला त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे ठिकाण कोणतं आहे त्याचा उल्लेख आपण त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आहे स्थान व मार्ग नकाशा आता ज्या ठिकाणी आपल्याला क्षेत्रभेट द्यायची आहे त्या ते ठिकाण नकाशामध्ये कुठे आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणता मार्ग आपण अवलंबला पाहिजे हे आपल्याला या दुसऱ्या घटकामध्ये सांगता येईल त्याच्यानंतर आहे प्राकृतिक घटक आता प्राकृतिक घटक म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्षात भेट देत आहोत त्या ठिकाणी त्या पर्यावरणाला लाभलेले जे प्राकृतिक घटक आहेत त्याचा उल्लेख आपण त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे म्हणजे समजा एखादा नदीकिनारा असेल एखादं जंगल असेल किंवा डोंगर असतील दऱ्या असतील वनराई असेल अशा सर्व घटकांचा उल्लेख आपण याच्यामध्ये अहवाल लेखनामध्ये करायचा आहे पुढचा घटक आहे हवामान ज्या क्षेत्रभेटीसाठी क्षेत्रभेटीची आपण निवड केलेली आहे तिथलं हवामान कशा पद्धतीचं आहे उष्ण आहे की कोरडं आहे किंवा थंड आहे असा त्यानुसार आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो आणि त्याचा उल्लेख या अहवाल लेखनामध्ये आवश्यक आहे पुढचं आहे लोकसंख्या आता अहवाल लेखन करत असताना आपण ज्या क्षेत्राला भेट देत आहोत त्या क्षेत्रातील स्थानिक लोकांची संख्या किती आहे दाट वस्ती आहे की विरळ वस्ती आहे लोकसंख्येची घनता दाट आहे की विरळ आहे आपण हे बघणं गरजेचं आहे त्याचा उल्लेख आपण त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे आता पर्यावरणीय समस्या व उपाय अहवाल लेखनामधील हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे ज्या क्षेत्राला आपण भेट देत आहोत तिथल्या पर्यावरणीय समस्या कोणकोणत्या आहेत त्या आपण ओळखल्या पाहिजे आणि त्या ओळखल्यानंतर आपण त्यावर काय उपाययोजना करू शकतो समजा आपण जंगलतोडीचं उदाहरण जर घेतलं जंगलतोड ही जर तिथली समस्या असेल तर आपण यासाठी काय करू शकतो तर आपण जास्तीत जास्त वृक्ष तिथं लावू शकतो आणि जंगलतोड आपल्याला कमी करायची हा एक त्यावर आपण मार्ग काढू शकतो यासारखं आपण अनेक उदाहरणं घेऊ शकतो म्हणजे ठराविक त्या त्या क्षेत्राला अनुसरून आपण तिथल्या पर्यावरणीय समस्या ओळखायच्या आहेत आणि त्यावर आपण उपाययोजना शोधायच्या आहेत त्याच्यानंतर भूमि उपयोजन आता भूमि उपयोजनामध्ये त्या संबंधित क्षेत्राला भेट दिल्यानंतर तिथल्या भूमीचा उपयोग आपण कोणकोणत्या गोष्टीसाठी करू शकतो म्हणजे मग समजा शेती आहे किंवा लघु उद्योग आहे त्याच्यानंतर वनराई आहे अशा विविध गोष्टींसाठी आपण त्या भूमीचं उपयोजन करू शकतो त्याच्यानंतर शेवटचा घटक आहे निष्कर्ष आता आपण क्षेत्रभेट दिल्यानंतर त्या क्षेत्रभेटीच्या दरम्यान आपल्याला कोणकोणत्या कौन गोष्टींचा अनुभव आलेला आहे कौन कोणकोणत्या गोष्टी जाणवलेल्या आहेत आणि त्यातून आपण कोणकोणते कौन निष्कर्ष काढू शकतो ते या शेवटच्या घटकामध्ये टाकणं आपल्याला आवश्यक आहे अशा अशा प्रकारे आपण या सर्व आठ मुद्द्यांचा वापर करून अहवाल लेखन योग्यरित्या करू शकतो अशा प्रकारे आपण क्षेत्रपिठीच्या दरम्यान ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या करणं आपण गरजेचं आहे यानंतरच्या आपल्या पुढच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण पाठ क्रमांक दोन अंतर्गत हालचाली या पाठाचा अभ्यास करणार आहोत धन्यवाद